महाप्राणी भगवान विठ्ठल हमारे तीव्र वंदन है दत्त विशाखा सत्तातील आंबेडकर यांना देखील माझे तीव्र वंदन आहे. आजचा दिन हा ऐतिहासिक दिन. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 नोव्हेंबर 1949 भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 ती अंमलबजावणी आहे. भारताचं संविधान इतकं सुंदर आहे की भारतालाच नव्हे जगाला आवडलेलं आहे. जग विचार करतो की आमच्या देशाचं संविधान असं का नाही, मग ते नेपाळचं नेपाळ असो की अमेरिका असो कोणताही देश असो, इवन नेपाळ सरकारने तर बाबासाहेबाला चक्क बोधिसत्व बोलले. बोधिसत्व म्हणजे बुद्धाच्या तत्वावर चालणारा. आज प्रत्येक पार्टीचे लोक मी पाहतो तर निळा ध्वज त्याच्यामध्ये टाकतात. इथे आज असे ते राष्ट्र पार्टीच्या ध्वजाची काही आवश्यकता नव्हती, इथे ते आता येतं तर घडीची काही आवश्यकता नाही आहे. परंतु आज आहे देश तुमच्या राष्ट्रध्वजाची किंमत करा. तुम्ही संविधान चालवणारे लोक जर चांगले नाही आहेत, संविधान 100% चांगलं आहे की ज्याच्यामुळे आज आम्ही चांगला घास घेऊ लागलो, चांगले कपडे घालू लागलो, मोटर गाड्या आहेत, सोनं नाणं आहे. परंतु माणसाला माणुसकीचा धडा शिकवणार असेल तर ते भारतीय संविधान आहे. आज आमचा स्त्रिया पाहतो, उपासिका पाहतो, चांगल्या उंचमानेने चालू उंचमानेने चालून राहिले दोन लोक. म्हणून भारतीय संविधान दिवस आज ड्राईव्ह हो ते नारे जिकडे जिकडे लागत आहेत, जिकडे नारे गुंजत आहेत, पाठीचं महत्त्व नाही. म्हणून बाबासाहेबाला माझ्या कोटी कोटी क्रांतिकारी आहे. गेल्या